नमस्कार मेघाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोबीची भाजी तर कोबीची भाजी करण्यासाठी इथं मी एक कोबी बारीक चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि चिरल्यावर तो एक दहा मिनटं पाण्यामध्ये मी भिजत ठेवून पाणी सगळं काढून नितळत ठेवलेलं आहे चाळणीमध्ये तर तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण नितळलेलं आहे कोबीची भाजी करू आपण तर कढईमध्ये आता तेल घेऊ तेल आता गरम झालेला आहे यामध्ये आता मोहरी घालू थोडी जिरं घालू जिरं मोहरी छान तडतडलेली आहेत एक बारीक चिरलेला कांदा घालू यामध्ये आणि कांदा चांगला तेलामध्ये लालसर करून घेऊ छान मऊ करून घ्यायचा आहे कांदा कांदा छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालू कडीपत्त्याची पानं घालू थोडी अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो घालू आणि परतून घेऊ तेलामध्ये टोमॅटो जास्त मऊ करायचा नाही मी थोडंस तेलामध्ये हिरवी मिरच्यानी आणि टोमॅटो परतून घेणार आहे कांद्याबरोबर तर आपलं कांद्याबरोबर टोमॅटो आणि हिरवी मिरची आपली परतून झालेली आहे यामध्ये आता हळद घालू पाव चमचा मिक्स करून घेऊ हळद चिरलेला कोबी घालू आता यामध्ये आता मुगाची डाळ घालू तर मुगाची डाळ मी एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली अगदी मऊ अशी भिजलेली आहे डाळ डाळ घालू यामध्ये आणि कोबी आणि डाळ आता मिक्स करून घेऊ यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालू आणि भाजी छान तेलामध्ये परतून घेऊ आता भिजवलेली मुगाची डाळ घातल्यामुळे भाजी आपली पटकन होते आणि डाळ घातल्यामुळे भाजी सुद्धा छान लागते भाजी आपण परतून घेतलेली आहे यामध्ये आता पाणी घालायचं नाही वाफेवरती आपण अशीच भाजी शिजवून घेणार आहोत तर यावरती आता झाकण ठेवू आपण आणि बारीक गॅस करून पाच ते सहा मिनटं आपण भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटं झालेली आहेत आणि भाजी आपली तयार झालेली आहे छान आता चमच्याने आता मिक्स करू मुगाची डाळ भिजवून घातल्यामुळे भाजी पटकन होते जास्त वेळ लागत नाही भाजीला तर यामध्ये आता बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि भाजीमध्ये आता कोथंबीर मिक्स करून घेऊ ही भाजी चपातीबरोबर खूप मस्त लागते तुम्ही अशा प्रकारे टिफिनलासुद्धा भाजी करून नेऊ शकता जर तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा दाबा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल